नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे। कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत। किशोरवयातलं प्रेम हा सगळ्यांच्याच आयुष्यातला एक सुंदर भाग असतो, तो एक ठेवाच असतो। या वासनाविरहित प्रेमाला स्वतःची अशी वेगळी भावना असते। बालपणापासून तरुण वयात येताना आपल्या क्रेगच्या मनात स्वेतलानाबद्दल अशीच भावना अंकुर धरू लागली होती। आयुष्यातला हा काळ असा असतो की ही भावना आणि त्यातली गुरफट सहजासहजी कोणाला सांगता येत नाही। त्याचं खरं कारण म्हणजे ही भावना त्या नवतरुण मनालाही पुरेशी समजलेली नसते। काहीतरी वेगळं असतं हेच खरं। क्रेगही या भावनेनं व्याकुळ झाला होता। आपल्या आवडलेल्या मुलीला आनंद देण्याच्या नादात त्यानं व्यायामशाळा गाठली होती, पण व्यायाम करणं हे काही त्याच्या आवाक्यात नव्हतं। अशातच एके दिवशी स्वेतलाना दुसऱ्या तरुणासोबत पाहून तो व्यथित होऊन रडू लागला। आता हे असं रडणं सगळ्यांसमोर काही शक्य नसतं, त्यामुळे रात्री डोक्यावरून पांघरून घेऊन त्यात त्यानं आपले अश्रू मोकळे करून दिले। आपल्या नातवातील हे सूक्ष्म बदल त्याच्या आजी आजोबांच्या म्हणजेच बाबुष्का आणि देबुष्कांच्या लक्षात आले। अत्यंत हळूवारपणे त्यांनी त्याच्या कोमल मनावर फुंकर घातले। त्याच्या या अल्लड वयातील प्रेमाचं पुढे काय होतं पाहूया आजच्या भागात। आणि अशाच एका शनिवारच्या सायंकाळी मी माझे नियमित कार्यक्रम आटपले आणि नदी किनाऱ्यावरून घराकडे निघायची तयारी करू लागले। मी माझा जेवणाचा डबा आवरला आणि माझ्या सायकलच्या बास्केटमध्ये ठेवलं। चटईची व्यवस्थित घडी केली आणि ती सायकलच्या मागच्या बाजूला नीट लावली। आजूबाजूला पाहिलं, सगळं नीट आणि व्यवस्थित आवरून घेतलं होतं। आता निघायचं असं ठरलं। इतक्यात ती दूरवरून माझ्या दिशेने येताना दिसली। आज तिनं लाल स्कर्ट आणि पांढरा फिल्डचा ब्लाउज घातला होता। हिरव्यागार पूर्णाच्या पार्श्वभूमीवर ते दृश्य फारच मनमोहक वाटत होत। आज चालताना ती काहीशी अडखळत चालत होती। मी मनाची समजूत काढली, करे आता भास हा तुला भास व्हायला लागला, आणि सायकलचा स्टँड काढू लागली। पण तसं करताना मी मान वर केली तर खरंच ती येत होती। आता अगदी जवळ आली होती। तिचे मोठाले डोळे चांगले सुजलेले दिसत होते। तिच्या समुद्री डोळ्यात वादळ उठलं होतं। ती चक्क रडत होती। आता ती धावतच माझ्या दिशेने आली आणि चक्क मला बिलगली। तिचे नुक हुंके मला स्पष्ट ऐकू येत होते। क्रेग, आमच्यात भांडण झालं रे, आता पुन्हा कधी कधी मी त्याच्याशी बोलणार नाही, त्याच्यात जरा सुद्धा समजूतदारपणा नाही रे, ती अगदी हळू आवाजात पुटपुटली। मला समजलं तिचा प्रेमभंग झाला होता। मी मनातल्या मनात कसला सुखावलं म्हणून सांगू, पण का तिचा प्रेमभंग झाला होता म्हणून नाही नाही, तर तो व्यक्त करण्यासाठी तिनं माझ्या खांद्याचा आदर घेतला होता म्हणून मी सुखावलो। माझ्यावर तिनं विश्वास ठेवला होता, मी तिच्या विश्वासास पात्र ठरलो होतो, म्हणून मी तिला हवं तेवढा वेळ रडू दिली। ती शांत होताच तिच्या लांबसड सोनेरी केसावरून हळूवार हात फिरवला आणि तिचा हात हातात घेऊन त्यावर माझे ओठ टेकवले। तिनं माझ्या खांद्यावर मान टेकवली आणि आम्ही भेटलो होतो त्या दिवसापासूनच्या एक एक आठवणी काढायला सुरुवात केली। शेवटी तिचं माझ्यावर प्रेम असल्याचं तिनं कबूल केलं। मी काही बोललो नाही। मोत्या देदुष्कांनी सांगितलेलं गुपित मी लक्षात ठेवलं होतं। कसलीच घाई करून निर्णयापर्यंत यायचं नाही, देदुष्कांनी सांगितलं होतं। मी मनाशी पुन्हा तेच ठरवलं। पुन्हा एकदा प्रेमभंग
मी पचवू शकलो नसतो, पण माझंही तिच्यावर प्रेम होत. यावेळी मी कोणालाही तिला माझ्यापासून हिरावून देणार नव्हतो. दिवस जात होते. असच एके शनिवारी त्याच ओक वृक्षाच्या सावलीत आम्ही बसलो. ती आज जरा शांत शांत होती. मग मीही काही बोलत नव्हते. अचानक माझा हात हातात घेत म्हणाली, क्रेग तुला नाही वाटत आपण उत्तम लाईफ पार्टनर बनू शकतो? मला आवडेल तिच्याशी लग्न करायला. मी तिला जवळ घेतलं पण काही बोललो नाही. तिलाही उत्तराची अपेक्षा नसावी. माझं जवळ घेणं हे तिच्यासाठी उत्तर होत. त्या दिवशी आम्ही हातात हात धरून बराच वेळ मॉस्को नदीत पोहत राहिली. बाहेर आल्यावर अंग पुसता पुसता तिची मस्करी करण्याची मला लहर आली. मी तिला म्हटल, स्वेतलाना तुझ्यावर तर खूप पोर लट्टू आहेत, ते तर तुझ्यासाठी मरायलाही तयार असतील नाही का? त्यातला एखादा लाईफ पार्टनर म्हणून चालणार नाही का ग तुला? तर भीतपणे माझ्या डोळ्यात वाकून पाहत म्हणाली, का रे क्रे, तू त्यांच्यासारखा माझ्यासाठी मरायला तयार नाहीस का रे? आणि मान खाली घालत ती हळूच हसली. आता याला काय उत्तर द्यावं ते मला समजलं नाही. मग तिनं माझ्या गालावर आपले ओठ टेकवले. आमचं दोघांचंही शिक्षण व्यवस्थित सुरू होतं. आता आम्ही दोघं वेगवेगळ्या कॉलेजात शिकत होतो, पण दर शनिवारी न चुकता मॉस्को नदीच्या काठी एकमेकांना भेटत होतो. आमची भेटीची वेळ ठरलेली होती. एकत्र पोहत होतो, बॅडमिंटन खेळत होतो, माझ्या गिटारीच्या सुरांना छान साथ देत होती. नवीन वर्षाच्या पहिल्या सायंकाळी मी एक महागडं अत्तर आणि काही चॉकलेट्स घेऊन तिच्या घरी गेलो. तिच्या आईनं दरवाजा उघडले. मला पाहून तिनं मला बसायला सांगून स्वेतलानाला बोलवायला ती आत गेली. काही वेळातच श्वेता बाहेर आली. तिनं आसमानी रंगाचा इव्हिनिंग गाऊन घातला होता. तिच्या लांब सडक मोकळ्या केसाची एक बट उडत उडत तिच्या चेहऱ्यावरून खाली सरकली होती. ती इतकी सुंदर दिसत होती की मी भान विसरून तिच्याकडे पाहत राहिले. मग आपोआपच बसल्या जागेवरून उठून उभा राहिले आणि तिच्या पुढ्या गुडघ्यावर बसलो. तिचा हात हातात घेत म्हटलं, श्वेता जगातल्या सगळ्यात सुंदर मुली, माझं प्रेम आहे तुझ्यावर, लग्न करशील का ग माझ्याशी? तिनं लाजतच विचारलं, खरंच का रे क्रे, की मी स्वप्नात आहे? मी मान हलवली. तिचे आई वडील मधल्या दारातून हे सगळं पाहत होते. त्यांनी मुकपणे यासाठी संमती दिल्याचं माझ्या लक्षात आलं. काही वेळातच आम्ही दोघं बाहेर फिरायला निघालो. बरीच पायपीट केल्यानंतर एका पब मध्ये गेलो. त्या दिवशी प्रथमच मी तिच्यासोबत नृत्य केलं. तिचा चेहरा विलक्षण तेजानं चमकत होता. मी तिच्या लोबस चेहऱ्यात अक्षरशः हरवून गेलो. मला तिच्याशी खूप काही बोलायचं होत, पण मी काहीच बोलू शकलो नाही. तिच्या माझ्या आयुष्यात येण्यानं माझ्या मनात कित्येक दिवे प्रज्वलित झाले होते आणि त्या प्रकाशानं मी दिपून गेलो होतो. नृत्य संपल्यानंतर आम्ही जेवणासाठी एका टेबलाच्या दिशेने निघालो. मला तिथे सिगारेट ओढत बसलेला दिमित्री दिसला. नेमकं त्यानंही त्याच वेळी मला पाहिलं. आमची नजरानजर झाली. श्वेताचाही लक्ष गेलो. दिमित्री उठून उभा राहिला. आम्हाला त्याला टाळता आलं नाही. त्यानं पुढे केलेल्या हातात मी माझ्या नकळत माझा हात दिला. त्याचा टेबल रिकामा असल्यानं तो म्हणाला, छान झालं तुम्ही भेटलं, मी एकटाच होतो, या एकत्र जेवण करू. नेहमीप्रमाणे माझा स्वभाव आड आला आणि मला नाही बोलता आलं नाही. जेवणाआधी ड्रिंक घेताना आणि जेवतानाही आमच्यात फारसं बोलणं झालं नाही, पण तो एकटक माझ्या श्वेताकडे पाहत होता. उगाचच आपण याच्यासोबत बसलो, माझ्या मनात आलं. इतक्यात तो उठला आणि श्वेताला म्हणाला, श्वेते मला तुझ्याशी काही बोलायचंय.
चल ना जरा बाहेर जाऊ. श्वेतानं माझ्याकडे पाहिलं. मी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यालाच माझी मुखसंमती समजून ती उठत म्हणाली, क्रे आलेस आम्ही. दोघही पबच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडले. बराच वेळ झाला तरी परतले नाहीत. माझ्या मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. श्वेता आपल्याला पुन्हा सोडून त्याच्याकडे गेली की काय? माझ्या मनात शंकासुरानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली. काहीतरी विचार करून मी उठलो आणि ते ज्या मुख्य दरवाज्यातून बाहेर गेले होते त्या दिशेनंच निघालो. क्लबच्या बाहेर बराच अंधार होती, पण पौर्णिमेची रात्र असल्याने तसं स्पष्ट दिसत होते. आकाशातला पूर्ण चंद्र माझ्याकडे पाहून विनाकारण हसत आहे असा मला भास झाला. माझ्याकडे नव्हे, माझ्या मूर्खपणाला तो हसत आहे, माझ्या मनानं म्हटलं. आणि इथे तिथे दूरवर नजर मारत श्वेतलांना कुठे दिसते का ते पाहू लागले. दूर बागेतल्या एका मोठ्या वृक्षाच्या छायेत मला दोन आकृत्या एकमेकांना आलिंगन घालून किस करत असलेल्या दिसल्या. माझ्या काळजात धस्स झालं, माझा श्वास जलद गतीने पडू लागला. मी तत्काळ दुःखाच्या गर्तेत बुडालो, जागच्या जागी खळून उभा राहिलो. खर तर मी माझी नजर त्यांच्यावरून हटवायला हवी होती, पण तसं झालं नाही. माझी नजर काहीतरी शोधत होती, पण नक्की काय ते मलाच गवसत नव्हतं. आणि अचानक माझ्या लक्षात आलं, त्या दोघा आलिंगनबद्ध आकृत्यांनी तंग जीन्स घातलेल्या होत्या. आज माझ्या श्वेतलानं भरपूर हेअर असलेला इव्हनिंग गाऊन घातला होता, म्हणजे ती नव्हती. मनात कुठेतरी हायस वाटलं, ती माझी श्वेतलाना नव्हती. बराच वेळ होऊन गेला तरी दोघं परतले नाही. माझ्या मनात तरतऱ्याचे विचार माजले होते. मी तिथून निघालो आणि सरळ घरी आलो. ते पुन्हा कधीही तिला भेटायचं नाही हे मनाशी अगदी ठरवलं. प्रेमभंग ही कल्पनाच मी सहन करू शकणार नाही. तिनं येऊन मी द्रिमित्रीवर प्रेम करते, मला माझी चूक उमगली रे क्रे, असलं काही तिच्याकडून ऐकणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे आजकाल मी तिला टाळू लागलो. तिनं अनेकदा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी तिच्याकडे न पाहता तिला उत्तर न देता तिथून सरळ काढता पाय घेतो. तिनं मला अनेक वेळा फोन केला, निरोप ठेवले, अगदी पत्रही पाठवले. मी ती पत्र वाचली, पण मी कशालाही प्रतिसाद दिला नाही. हल्ली तर मी मॉस्को नदीच्या किनारी जायचंही बंद केलं होतं. वेळ घालवण्यासाठी मी माझ्या बाबांच्या दुकानात जाऊ लागलो. सकाळपासून ते अगदी रात्री दुकान बंदोबस्तावर तिथंच असायचं. क्रेग आपली डायरी वाचत होता. मोत्या देदुष्का आणि दारिया बाबुष्कांना काहीतरी समजलं असावं, पण यावेळी माझ्याशी कोणी काही बोललं नाही. मीही काही न झाल्यासारखाच घरात वागण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या प्रतिक्रिया मात्र अगदी उलट होत असाव्यात. मी तिला विसरायचा प्रयत्न करत होतो का? नक्की विसरू शकत नव्हतो. दिवस जात होते. या घटनेला जवळपास 2 महिने उलटून गेले. मी स्वतःलाच त्रास करून घेत होतो. माझं हृदय दुःखानं पिळवटून निघत होत. तो मार्चचा महिना होता. मी कॉलेजातून लवकर घरी आले. आमचं कॉलेज संपत आलं होतं. वार्षिक परीक्षा अजून बाकी होत्या. मी नेहमीसारखी मान खाली घातली आणि घरात शिरलो, पण माझ्या डोळ्यांनी नक्की काहीतरी हेरलं होतं. श्वेतलांना माझ्या घराच्या लिव्हिंग रूम मध्ये माझ्या देदुष्का आणि बाबुष्कांसोबत गप्पा करत होती. अगदी बरीच जुनी ओळख असावी असं ती तिघही एकमेकांशी बोलण्यात छान रमले होते. माझी चाहूल लागताच त्यांच्या गप्पा थांबल्या आणि त्यांनी त्यांच्या नजरा माझ्याकडे वळवल्या. तिथंच थांबावं की सरळ माझ्या बेडरूम मध्ये जावं मला काही सुचेना. मी श्वेतलांकडे पाहिली. ती गोड हसत होती. तिच्या गाल्यावरच्या खळ्या मला इथूनही स्पष्ट दिसत होते आणि मी माझ्या नकळत त्यात खोल खोल बुडत होतो.
आज तिनं लिंबू रंगाचा टॉप आणि आईस रंगाची जीन्स घातली होती. मोठी गोड दिसत होती ती या साध्याशा वेशात. पण काय झालं कोणास ठाऊक. काही कारण नसताना मी दुःखाच्या गर्दीत लोटला गेली. तिथून लवकरात लवकर निघावं असं मला वाटलं आणि मी पळतच माझ्या बेडरूम मध्ये आलो. दरवाजा आतून बंद केला. मला तिच्या सोबतचे बालपणापासूनचे दिवस आठवू लागले. माझं हृदय भरून आलं. माझं तिच्यावर खूप प्रेम होत पण तिचं आणि माझ्या लक्षात आलं आपण त्या दिवसाच्या त्या घटनेनंतर तिचं काहीच ऐकून घेतलं नव्हतं. का केलं असं आपण आपण आपल्या मनात आलेल्या विचारांप्रमाणे ती वागली असावी असा अंदाज लागला आणि आपणच आपल्याशी दुःख करत बसले. तिला नसेल का झालं दुःख आपल्या असल्या मूर्ख वागणुकीचं. ती नक्कीच माझ्यावर प्रेम करत असणार. त्याशिवाय का ती इथं आली असावी आणि ती नेहमी इथं येत असावी कारण बाबुष्का देगुष्कांशी ती अगदी सराईतपणे गप्पा करत होती. म्हणजे काय झालंय आपल्याला. तिच्या दुरावण्याच्या कल्पनेनं आपण तिला दुरावलं तर नाही. मी तसाच उठून बाहेर आलो तर ती तिघही तिथं नव्हते. मी धास्तावलो. बाबुष्का देबुष्कांच्या खोलीत डोकावलं तर ती खोली आता रिकामी होती. मग धावतच बाहेरच्या बागेत आलो तर तिथली परत कसाच धावत घरात आले. डायनिंग रूम, स्वयंपाकघर, वाचनालय इतकंच नव्हे तर आमच्या जिम मध्ये सुद्धा ती आहे का हे पाहिलं. मी अगदी वेडापिसा होत होतो. त्यांना की तिला मी शोधत होते. शेवटी मी आमच्या घराच्या मागच्या बाजूला आलो. तिथंही ते दिसले नाही. तेव्हा आमच्या घराला खास तयार केलेल्या लहानशा जंगलातील पोहण्याच्या तलावाजवळ आलो आणि धापन एका खुर्चीत स्वतःला अक्षरशः झोपून दिलं. डोळे घट्ट मिटले. मला स्वतःची चूक समजली होती. हा सगळा माझ्याच मनाचा कल्पना विलास होता आणि पण त्याचा त्रास माझ्या स्वेतलांना जास्त झाला असेल नक्कीच. मी तिच्या घरी जाऊन तिची माफी मागायचं ठरवले आणि निग्रहानं डोळे उघडले. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दुमजली गॅरेजची लांब होत गेलेली सावली तलावाच्या जवळच पडली होती. ज्यावर चिनी मातीच्या षटकोनी गोधोबाचं सुंदर छत तयार केलं होतं आणि त्याच्या पडलेल्या सावलीत मला तीन आकृत्या स्पष्ट दिसत होत्या. मी भानावर येत मानवर करून मागे पाहिली. सुंदर गडद लाल निळा हिरवा पांढरा अशा विविध रंगांनी नाजूक नक्षीकाम रंगवलेल्या आमच्या गजोबामध्ये माझ्या बाबुष्का आणि देबुष्कांसोबत ती उभी होती. स्वेतलाना, माझी स्वेतलाना. मला पाहून छान हसत तिनं मलाही त्यांच्यासोबत वर बोलवले. मी धावतच वर पोचलो देखील होत. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच माझं शिक्षणही पूर्ण झालं पण स्वेतलानाचं शिक्षण अजून बाकी होत. मी दिवसाचा सगळा वेळ माझ्या बाबांसोबत त्यांच्या दुकानात जात होतो. बाबांच्या दुकानातली प्रत्येक वस्तू म्हणजे अक्षरशः एक एक जिवंत इतिहास होता. त्यांना प्रत्येक वस्तू मागची कहाणी पाठ होती. आम्ही तासन तास त्यावर बोलत बसायचो. आता मी 22 वर्षांचं झालो. बाबा त्यांच्या दुकानातलं काम करण्याकरता मला दरमहा काही पैसे पगार म्हणून देत होते. मला माझी स्वतंत्र कारही मिळाली. मी आता माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यास लायक झालो होतो आणि यावर सर्वांनी शिक्कामोर्तबही केलं. माझ्या प्रेमप्रकरणाबद्दल तर घरात सगळ्यांना समजलेलं होतं. स्वेतलाना सर्वांची खूप लाडकी होती. इतकी की कधी कधी मला तिचा हेवा वाटत असे. घरातल्या सगळ्यांची लग्न झाली होती. मी एकटाच बाकी होती. त्यामुळे आता माझ्या घरच्यांना माझ्या लग्नाची घाई झाली होती. संपूर्ण स्टेनिस्लावस्की कुटुंबात मी एकटाच कुलदीपक होते. बाकी सगळ्यांना मुलीच होते. माझ्या सगळ्या बहिणी तर माझ्या लग्नात
काय काय खरेदी करायची, कोणाकोणाला बोलवायचं, कुठे आणि कसं लग्न करायचं, जेवणाचे बेत काय काय असणार, त्यांची मेकअप आणि हेअरस्टाईल कशी असेल, किती वेळा कॉस्ट्युम बदलणार, अगदी पायात जोडे कोणते घालायचे, यावर तासन तास चर्चा सत्र घडवून आणत होत्या. जगभरातल्या विविध फॅशन शोरूम मधून मागवलेली मॅगझिन्स आमच्या घरभर पसरली होती. माझ्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती आणि तो दिवस आला. 18 एप्रिल 1990 आम्ही दोघही विवाहबद्ध झालो. 4 दिवसांचा भलामोठा समारंभ थाटामाटात पार पडला. वर्षभरातच आमच्या घरी किराचं आगमन झालं. आमचं कुटुंब पूर्ण झालं. किरायाला सांभाळायची फारशी काळजी नव्हती. आमच्या स्टेन्सलोवस्की कुटुंबात तर जोरदार स्वागत झालं. माझ्या आईनं, काकीनं आणि बाबुष्का देबुष्कानं तिची काळजी घ्यायची आपसात चढाओढ मांडली. मी बाबांसोबत दुकानामध्ये व्यस्त झालो तर श्वेतलाना तिचं शिक्षण पूर्ण करण्यात मग्न झाले. हल्ली मी फारच आनंदात असलो की तो साजरा करायला भरपूर दारू पित असे. असंच एका शनिवारी मी श्वेता आणि किराला घेऊन 2 दिवसांच्या सुट्टीवर होतो. माझ्यासोबत माझी बहीण वेंका आणि तिचा नवरा व्लादिसाव हे दोघं आणि त्यांची 2 मुलंही होते. आम्ही छान मस्त मजा केली. किरा आता 6 वर्षाची झाली होती. माझा आणि श्वेतलानाचा हात धरून ती दुडूदुडू चालत होती. 2 दिवस सगळ्यांनी भरपूर मजा केली. त्याच वेळी संधी साधून श्वेतानं ती आता पुन्हा आई होणार असल्याची एक बातमी मला दिली. मी तर हरकूनच गेलो. त्या आनंदात भरपूर दारू प्यायलो. श्वेता नको नको म्हणत असतानाही ड्रायव्हिंग करत होतो आणि होत्याचं नव्हतं झालं. या प्रवासातून माझी श्वेतलाना, वेंकाचा नवरा व्लादिस्लाव आणि तिची 2ही मुलं पुन्हा कधीच परतू शकली नाहीत. मलाही बरंच लागलं होतं. मी जवळपास 8 दिवसांनी शुद्धीवर आलो. मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा तिनं माझ्यासाठी एक पत्र ठेवलं होतं. मी थरथरत्या हातानं ते उघडलं आणि वाचू लागले. श्वेतलानं क्रेकसाठी अखेरचं एक पत्र लिहून ठेवलं होतं. काय लिहिलं होतं त्यात? कधी न सांगता आलेल्या आपल्या भावना तिनं आपल्या नवऱ्यापुढे कशा उघड केल्या होत्या? क्रेकच्या आयुष्यात पुढे आणखीन काय मांडून ठेवलं होतं पाहूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.